नंदोली पुलिस स्टेशन की हद में आने वाले स्वामी विवेकानंद चौक के हेयर डाइविंग नाम के यूनिसेक्स सलून से 17 वर्षीय नाबालिग द्वारा देह व्यापार कराए जाने का मामला सामने आया है। मामले में क्राइम ब्रांच यूनिट 1 ने कार्रवाई करते हुए दो आरोपी को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच यूनिट 1 को गुप्त जानकारी मिली थी कि हेयर डाइविंग नाम के कुछ लोग देह व्यापार कर रहे हैं, जिसके बाद पुलिस ने हरकत में आकर कार्रवाई की तैयारी की। पुलिस ने पहले तो एक पंटर को भेजा, जिसने आरोपी दीपक कटोते और प्रवीण कनोलकर से बात कर 4000 में सौदा तय किया। सौदा तय होते ही पुलिस ने धावा बोल कार्रवाई की, जिसमें दोनों आरोपियों को गिरफ्तार कर नाबालिग 17 वर्षीय लड़की को छुड़ाया गया। खबर है दिनांक 17/10/2023 रोजी 5 वाजता दरमियान एक एनजीओ गोपनीय खबरे आमचे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पोलीस निरीक्षक श्री सुहास चौधरी साहब त्यांना माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक साहेब आणि आम्ही आणि आमचा स्टाफ आम्ही सापळा रचला आणि एक डमी पंटर तयार केले आणि त्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वामी विवेकानंद चौक ॲक्सिस बँकेच्या बाजूला वर्धा रोड येथे एक हेअर डायविंग युनिसेक्स नावाचं सलून आहे। ते स्पा या स्पाचं तिथे सलूनचं काम चालू होता आणि तिथे आम्ही सगळे स्टाफसह गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही दमी पंटरच्या आधारावर आम्ही कारवाई केली। कारवाई दरम्यान आम्हाला तेथे दोन आरोपी असं मिळून आले, एक दीपक मदन कटवते राहणार आमदार निवास फोर्थ क्लास बिल्डिंग सिव्हिल लाईन आणि दुसरा क्रमांकाचा आरोपी आहे प्रवीण रामभाऊ कानोलकर राहणार दिनशा पट्टी बोरगाव रोड गोरेवाडा। या दोन्ही इसमांना आम्ही ताब्यात घेतले आणि तिथे एक 17 वर्षाची मुलगी आम्हाला मिळून आली। त्या मुलीकडून हे दोन्ही इसम देह व्यापार चालून आर्थिक फायदा करून घेत होते। त्या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले आणि त्या मुलीलासुद्धा आम्ही सोबत घेतले आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन धनतोली येथे दोन्ही आरोपींना सोपवले आणि पीडित मुलीला आम्ही महिला बाल सुधारगृह येथे दाखल केले आणि त्यांच्यावर पिटा ॲक्ट आणि पोक्सो ॲक्ट अंतर्गत कारवाई केली। आता पुढील तपास पोलीस स्टेशन धनतोली हे करीत आहे। पुलिस ने बताया कि प्रवीण कनोलकर यह सलून का मालिक था और दीपक कटोते यह दलाली करता था और ग्राहक लाता था। पुलिस आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।